रुसाच्या योजनेअंतर्गत सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटींचं अनुदान मिळणार आहे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात रुसाचा इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँड टू कॉलेज या स्कीम अंतर्गत सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत जिल्ह्यातील दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे एकाच विद्यापीठातील दहा महाविद्यालयांचा अनुदानासाठी पात्र यादीत समावेश झाल्यानं सोलापूर विद्यापीठाचं हे मोठं यश मानलं जातं आहे विद्यापीठातील रुसा विभागानं यासाठी चॅलेंज लेव्हल फंडिंग या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये रुसाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर विजय जोशी आणि अक्षय कदम यांनी ग्रँटविषयी मार्गदर्शन केलं होतं ही कार्यशाळा या महाविद्यालयांना अनुदान मिळवण्यासाठी खूप मदतीची ठरली ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचं मार्गदर्शन लाभलं तर शैक्षणिक संशोधन आणि विकास विभागाचे विशेष कार्यासनाधिकारी डॉक्टर व्ही बी पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता रुसा कार्यालय मुंबई यांच्याकडून महाविद्यालयांसंदर्भात मागवण्यात येणारी माहिती विद्यापीठातील रुसा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी दिली डॉक्टर व्ही व्ही पाटील यांनी रुसा कार्यालय मुंबई इथं बैठकीला वेळोवेळी उपस्थित राहून या संदर्भातील सादरीकरण अचूकपणे केलं होतं यामुळं विद्यापीठाशी संलग्नित तब्बल दहा महाविद्यालयं प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानासाठी पात्र यादीत समाविष्ट झाली याबद्दल विद्यापीठातील अधिकारी वर्ग आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे अनुदानास प्राप्त महाविद्यालयं अशी आहेत संगमेश्वर महाविद्यालय डी बी एफ दयानंद महाविद्यालय डी ए व्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालय डी बी पी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय ए आर बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय वालचंद कलाशास्त्र महाविद्यालय हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय एस एस ए सोलापूर असोसिएशनचं कलाशास्त्र महाविद्यालय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते तालुका माळशिरस